शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांचा भ्रष्टाचार समोर आला असून त्यांच्यावर साठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेट्रोच्या कामासाठी पंचवीस गुंठे जमीन हडपल्याचा हा सर्व प्रकार आहे विकलेला भूखंड स्वतःच्या ताब्यात असल्याचे भासवून तो सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी देऊन पंचवीस गुंठे भूखंड हडपल्याची घटना समोर आली आहे यामध्ये सिडको प्रशासनाची साठ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे भूखंड हडपल्या प्रकरणी शिवसेना खारघर येथे मेट्रो कामासाठी तसेच इतर प्रकल्पासाठी बेलपाडा येथील जमीन हवी होती त्यासाठीची सत्तावीस गुंठे जमीन शिरीष घरत यांच्या नावावर होती मात्र त्यांनी सिडकोला हवी असलेली पंचवीस गुंठे जमिनीचा के श्रीया बिल्ड आणि विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांसोबत सात कोटीचा सा करार करून त्याचे एक कोटी असल्याची आणि असल्याचे घरत यांना समजवले त्यामुळे त्यांनी ही जमीन अद्यापही आपल्याच ताब्यात असल्याचे भासवून त्याची ताबा पावती सिडको मध्ये सादर केली होती त्याद्वारे पंचवीस गुंठे जमीन विकलेली असताना तिचा ताबा सिडको कडे देऊन त्या मोबद्दल सेक्टर येथे जमीन घरत विकत घेणाऱ्या सिडकोत संपर्क साधला त्यावरून यांनी सिडकोची साठ कोटींची तसेच दोन कंपन्यांची देखील फसवणूक केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार सिडको अधिकाऱ्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असताना फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच शिरीष घरत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे